मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिकच्या पोस्ट ऑफिसवर महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतोय का सकाळी 6 वाजेपासून अनेक महिला या ठिकाणी रांगेत उभी आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावे आणि पैसे अकाउंटमधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण बघू शकतोय का मोठ्या संख्येने महिला आल्यामुळे मोठे मोठे रांगा या ठिकाणी लागलेले आहे। सकाळी 6 वाजेपासून अनेक महिला या ठिकाणी आपल्या लाडकी बहिणीचे पैसे काढण्यासाठी तसेच नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी आलेले आहे। अनेक महिलांनी इतर बँकेत अकाउंट ओपन केले मात्र त्यांना पैसे येत नसल्यामुळे अनेक महिलांनी परत या आता भारतीय डाकमध्ये आता पोस्ट ऑफिसमध्ये आपला मोर्चा वळवलेला आहे आणि या ठिकाणी नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहे। येणारे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ज्यांनी अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांना लाडकी बहिणीची योजनेचे जवळपास 7,500 रुपये अकाउंटमध्ये येत आहे आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा महिलांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला येत आहे मात्र या ठिकाणी कुठली सोयीसुविधा नसल्यामुळे अनेक महिलांना चक्कर येत आहे, अनेक महिलांचे हाल होत आहे कारण इथे पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही, कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही, त्यामुळे अनेक महिलांचे या ठिकाणी हाल होत आहे। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे पैसे जे अकाउंटमध्ये आलेले आहे ते पैसे परत जाणार अशी अफवा देखील महिलांमध्ये आहे आणि त्याचमुळे हे पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी गर्दी करत आहे। तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।